सो हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मी गणेश बागे. तर आज मी इथं टेरेसवर आलतो. मग माझा एक विचार झाला चहा प्याव. चहा प्याण्यासाठी तर मी चौकामध्ये चाललेलो आहे, आमच्या जवळची चौकामध्ये. तर आता आपण चहा प्याण्यासाठी जाऊया. मग तिथनं पुढं काय करायचं ते करूया. आपलं डेली ब्लॉग तर काय पडत नाही आहेत. आता माझे एक्झाम येणार आहेत, त्यामुळे तर वाईज थोडंसं अवघडच आहे. एक्झाम झाल्यानंतर डेली ब्लॉग टाकूया आपण. तर जाऊया आपण चहा पिण्यासाठी. सो गाईज तर मी इथं असा चाललेलो. तर इथं आहे चहाचं दुकान, तर चहा पिऊन जाऊया कुठेतरी. गाईज तर मी चौकामध्ये आलतो. इथं चहा तयार करायचा चाललेला आहे. आमचा ओंकार चहा तयार करतोय. तर आता आपण गरम गरम चहा पिऊया, मग जाऊया कुठेतरी. सो गाईज चहा तयार झालेला आहे. तर आपण बसूया इथं चहा पिण्यासाठी. ऋषिकेश तुम्हाला चहा घ्यायचा का? चहा घ्यायचा का तुला? मी बसतो इथं निवांत चहा पित. गाईज चहा मी पित आहे, बघू शकता. तर गाईज चहा एक नंबर आहे, क्वालिटी पण मस्त. खूप दिवसांनी चहा पितोय, कारण की त्या चहा मध्ये बंद केलता मी. तर आता परत चहा चालू केलेला आहे. आज चहा पितोय, तुम्ही बघू शकता. काय तुम्हाला चहा प्यायचा असेल तर या इथं चौकामध्ये. तर मी बसलेलोच आहे. तर या चहा पिऊया आपण सगळे फ्री मध्ये. मी आहे तर वर या, परत नाहीये. तर आपण मी पितो चहा, मग जाऊया आपण कुठेतरी. सो गाईज तर मी आता दुकानाला चाललेलो आहे. तर आता शेंगदाणे खाऊ वाटलेत, म्हणून शेंगदाणे खाण्यासाठी चाललेलो आहे आमच्या दुकान. आमचं नाही आहे दुकानामध्ये. सर आमच्या किरण भैयाच्या दुकानामध्ये आपण आलेलो आहे. तर शेंगदाणे द्या की. शेंगदाणे घेत आहे मी खाण्यासाठी. तर थोडेसेच घेतलेले आहेत खाण्यासाठी. खरे शेंगदाणे, खरे शेंगदाणे. तर किरण भैया काय म्हणतात बघा. तर यांच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. सो गाईज लाईक करा, शेअर करा. तर आपण जाऊया आता शेंगदाणे खाण्यासाठी. गाईज तर मी परत स्ट्रिंग घेण्यासाठी आलेलो आहे. तर किरण भाई एक स्ट्रिंग दे ना, स्ट्रिंग पण पाहिजे आपल्याला. तर किरण भाई आपल्याला स्ट्रिंग देत आहेत. तर स्ट्रिंग घेतलेली आहे गाईज. तर किरण भाई जाऊ का? चालते, ठीक आहे. गाईज तर या श्रीजित या भावाचा मुलगा. तर याला क्लासला सोडायचं आहे. तर क्लासला सोडूया, मग शेंगदाणे खाऊया, स्ट्रिंग पिऊया. तर जाऊया, ए चल ना जाऊयाला सोडतो मी क्लासमध्ये, आपण खाऊया. तर आमचा श्रीजित पण आमचं चॅनल एक 3 चॅनल ओपन करणार आहे. तर ते कुठले कुठले श्रीजित चॅनल ओपन करणार? क्रिकेट, दुसरा फुटबॉल आणि तिसरा आपला नॉर्मल ब्लॉग. 3 चॅनल ओपन करणार आहे. तर तू इथनं सरळ जाचे ना चालत? ठीक आहे, जा. तर गाईज तर आपण जाऊया शेंगदाणे खाण्यासाठी. काय इथं घरापाशी. तर आमची आपली ड्यूक ही जुनं मॉडेल आहे, सगळ्यात आमचंच आहे. आणि आमची वेन्यू. तर बाईक उघडूया. तर आतमध्ये जाऊन बसून शेंगदाणे खाऊया गाईज. गाईज तर गाडीमध्ये बसलेलो निवांत. तर इथनं आहे थोडं शीट खाली घेऊन तो. कुठं गेलं गाईज? तर मागणं शीट महाग घेतलेलं आहे. तर निवांत बसतो थोड्या वेळ. तर इथं शेंगदाणे तुम्ही बघू शकता, हे अशा प्रकारे घ्यायचे खायचे गाईज शेंगदाणे अशा प्रकारे. तर शेंगदाणे खाल्लेलं चांगलं असतं, प्रोटीन भेटतं थोडंफार. तर आपल्याला गाईज तर MIDC मध्ये पण जायचं आहे पनीर आणण्यासाठी. आमची स्ट्रिंगची बॉटल चावी आणायला गेलतो गाईज गाडीची, वरतीच राहिली. तर परत जायला लागेल स्ट्रिंगची बॉटल आणण्यासाठी, पण ती नंतर पिऊया, तसा काय विषय नाही आहे. तर आता सध्याच्याला शेंगदाणेच खाऊया. तर आपले 1K होण्यासाठी फक्त 30 सबस्क्रायबर राहिलेले आहेत. तेवढे गाईज 30 सबस्क्रायबर कंप्लीट करा, 1K करून टाका गाईज. तर आपल्याला अजून 100K पण करायचे आहेत. आता 1K चा सफर चालू आहे आपला. 100K कधी व्हायचे गाईज काय माहीत,
तुमच्या तुम्ही केले तरच होतील, नाही तर तसे कसे होतील गाईज. तर मी खातो शेंगदाणे. सो गाईज, तर ही अशा प्रकारे एक हॉर्न असतो, ती वाजवलं की वाजतो. तर आपल्याला चारचाकी चालवायला तर येते, पण घरचे देत नाहीत. देतात पण आपल्याला इतका इंटरेस्ट नाही आहे चारचाकीमध्ये. आपल्याला फक्त टू व्हीलरच आवडते. तर ती टू व्हीलर आपली बाहेर आहे आणि आपण शिकणार आहे इथे गाडी. लायसन नाही म्हणून आपण कुठे इतकं नेत नाही गाईज. लायसन असलं की मग आपण चारचाकीत पण ब्लॉग काढणार आहे, मस्त फिरायला जायचं. तुम्ही बाकीचे ब्लॉग बघितले असतील, चारचाकीचे आहेत बरं का. तर मी आता सध्या MIDC मध्ये जातो, आपल्या ड्युकवर जाऊ. तर MIDC मध्ये शेंगदाणे खाल्ले की मी जातो MIDC मध्ये. तर जाऊया MIDC. थोडेसे शेंगदाणे राहिले, मी थोडे खाल्ले. ए तुला शेंगदाणे काय घे आणि काय केलं, काय केलंय टकलं दरी शेंगदाणे तर थोडेसे खा. कुठं जायचं? हा सेम सेम कलर घातला आपण दोघांनी. मॅगी आणाय, जाऊया मॅगी आणायला. चल तर मॅगी घेण्यासाठी आलेले. तर किरण भाई एक अजून एक मॅगी दे. तर किरण भाई मॅगी देतोय अजून एक. ते कसं आहे याचं इथं काय करून घेतलं काय माहिती. हा द्या 14 रुपयाचे द्या. ठीक आहे, त्याला मॅगी दिलेली आहे मी घेऊन. तर आता आपण MIDC मध्ये पनीर आणण्यासाठी चाललेलो आहे. पनीर गेनिंगसाठी पनीर आणायचं आहे आपल्याला गाईच पनीर. तर जाऊया आपण MIDC मध्ये. बाईकची चावी आहे आपल्याकडं, तर जाऊ MIDC. तो गाईज, तर मी आता चाललेलो आहे MIDC मध्ये. तर बघू शकता मीच गाईज, तर सारखंच आमचं MIDC शिवार दुसरीकडे कुठं कामच नसतंय, त्यामुळे आम्ही सारखं MIDC मध्ये जातो. तर आपण आमचे पेपर झाले ना गाईज, तर आपण बाहेर फिरण्यासाठी जाणार आहे. तर बाहेर फिरायला गेल्या माणसांना भारी वाटेल, लोकांना बघण्यात इंटरेस्ट येईल. तर आता MIDC मध्ये जाऊया. तर इथे मी थांबलेलो. तर आपल्या महाराजांची जयंती आहे, तर जयंतीचा व्हिडिओ मी टाकील जयंतीच्या दुसऱ्या दिवशी. तर आता जाऊया पनीर आणण्यासाठी, जायचं आहे आपल्याला गाईज. गाईज, तर मी आलेलो आहे पनीर घेण्यासाठी, तर तुम्ही बघू शकता. तर पनीर घेऊया आपण गाईज. गाईज, तर 180 रुपयाचं पनीर घेतलेलं आहे. तर बॅगमध्ये टाकतो गाईज. तर गाडी किती खूप चिटकून लावलेली आहे कोणीतरी. पहिल्यांदा आपण पनीर टाकतो बॅगीमध्ये, गाडी बाहेर काढूया. तर बाईक काढलेली आहे तिकडे, थोडी सरकावली बाहेर काढलेली आहे बाईक. तर आता घरी जाऊया. तर मी आता घरी आलेलो आहे पनीर घेऊन. तर आता जाऊया घरी. तर मम्मीने मला पनीर कट करायला सांगितलेलं, तर पनीर कट केलेलं आहे आपण छोटे स्मॉल साईजमध्ये. तर हे उद्यासाठी आपल्याला डाएटसाठी. तर आज एवढेच कट केलं आहे, पण आज पनीरची भाजी तयार करायची त्यासाठी कट केलेलं आहे. थोडंसं मी खाणार आहे, थोडंसं भाजी तयार करायची. तर देतो मम्मीसाठी, मम्मीकडे. हे गाईज, तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब अँड लाईक करा. भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये. बाय बाय.